पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या संचलनाच्या तुटीपोटी महिन्याकाठी 7 कोटी 11 लाख रुपये देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. पीएमपीला संचलनात होणाऱ्या तुटीपुटी महापालिकेकडनं ठराविक रक्कम दिली जाते, त्यानुसार दरवर्षी 60% रक्कम देण्यात येते. वर्षासाठी संचलनाच्या तुटीची 88 कोटी 12 लाख रुपये रक्कम गृहीत धरण्यात आली आहे. त्यानुसार पहिला हप्ता 7 कोटी 11 लाख रुपयांचा देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. दरम्यान महापालिकेचे दवाखाने, रुग्णालय आणि प्रसूतीगृहासाठी श्वादश लस खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी 41,40,000 रुपये खर्च करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. उरुळी देवाची आणि फुरसुंगे येथील कचरा डेपोसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या जमीन मालकांच्या वारसांना क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 6 महिने मुदतीसाठी बिगारी म्हणून कामावर घेण्यात येणार आहे. अंदाजित संचलन तूट असते, त्याच्यामध्ये 60% आपला महानगरपालिकेचा हिस्सा आहे, म्हणजे 122 कोटी 34 लाख रुपये एवढं आपली रक्कम होती. तर याच्यामध्ये 34 कोटी आपण पूर्वी ओव्हरड्राफ्टनुसार दिलेले आहेत, त्यानुसार 122.34 कोटीमधून 34 कोटी वजा केले तर 88 कोटी पीएमपीला 12 हप्त्यामध्ये आपल्याला द्यायचे. तर साधारण एक हप्ता आपल्याला 7 कोटी 11 लाख रुपयाचा येतो. तसा हा समान हप्त्यामध्ये पुणे महानगरपालिकेकडनं पीएमपीएल संस्थेस अदा करण्यास मान्यता दिलेली आहे. दुसरा विषय आहे उरुळी देवाचे व फुरसंगे येथील जमिनी कचरा डेपोसाठी संपादित केलेल्या होत्या. तिथल्या 57 लोकांना 6 महिने बिगारी या पदावर नियुक्त करण्यात आले आहे 6 महिन्याच्या मुदतीसाठी. आणि तिसरा विषय होता पुणे महानगरपालिकेचे सर्व दवाखाने, रुग्णालय, प्रसूतीगृहासाठी लसीची खरेदी करण्याचा निर्णय झालेला आहे. त्याच्यापैकी प्रति 197 रुपये GST करासहित घेतलेला आहे. साधारण 41,40,000 रुपयाची खरेदी आपण करतो आहे.